आंतरराष्ट्रीय योग दिवसाला जगानं दिलेली मान्यता म्हणजे मानवी कल्याणासाठीचे मार्ग दर्शवणाऱ्या प्राचीन भारतीय शास्त्राचा हा संपूर्ण जगानं केलेला सन्मानच आहे तसंच उत्तम आयुष्य जगण्यासाठी या शास्त्राचं स्मरण आपल्याला सतत राहावं या मार्गावर आपण अग्रेसर व्हावं म्हणूनही या दिवसाची योजना आहे अर्थातच योगशास्त्राचा अभ्यास एखाद्या दिवसापुरता मर्यादित नाही तर योग ही जीवनशैली बनायला हवी एक तास केलेला योगाचा अभ्यास उरलेल्या तेवीस तासांचा आचार बनायला हवा त्यासाठी योगाची व्याप्ती आपल्या सगळ्यांना समजायला हवी साधारणत योग या शब्दाबरोबर आपल्या डोळ्यासमोर येतात ती विविध प्रकारची आसनं लवचिक शरीराच्या माध्यमातून केलेले शरीराचे आकार आणि बहुतेक वेळा या आसनांनाच किंवा जास्तीत जास्त प्राणायामाला आपण योगशास्त्र समजतो मात्र हे मर्यादित आहे आसन हे अष्टांगिक योगशास्त्रातलं केवळ एक अंग आहे अर्थात अनिवार्य आणि अत्यावश्यक अंग वास्तविक पाहता मानवाची विविध दुःखांमधून खऱ्या अर्थानं मुक्ती व्हावी म्हणून अतिशय विचार आणि अभ्यासपूर्वक निर्माण झालेलं योग हे शास्त्र आहे वेदकालापासून समाजजीवनामध्ये याच्या उपयोगाचे अन अभ्यासाचे पुरावे मिळतात मात्र या शास्त्राला सूत्रबद्ध केलं ते महामुनी पतंजलींनी पातंजल योगदर्शन या ग्रंथातील एकशे शहाण्णव सूत्रात अत्यंत बुद्धिपूर्वक या शास्त्राची मांडणी केली गेली या योग मार्गावर चालत असतानाचे नियम अडथळे या मार्गात येणारी स्थानकं याचं गंतव्य अशा सगळ्यांना सूत्रांमध्ये बांधलं गेलं पतंजलींनी मानवी मनाच्या सूक्ष्म अभ्यासासह या शास्त्राची मांडणी केली म्हणूनच या शास्त्राला भारतीय मानसशास्त्र असंही संबोधलं जातं या शास्त्राचा अभ्यास आपल्याला अनेक शारीरिक व्याधींमधून मुक्ती मिळवण्यासाठी सहाय्यभूत होतो या शास्त्राच्या अभ्यासातून भावनांचं संतुलन तणावमुक्ती प्राप्त होते हा अभ्यास आपल्याला विचारांची स्पष्टता देतो उत्तम स्मरणशक्ती धारणाशक्ती ग्रहणशक्ती अशा बुद्धीच्या पैलूंचा विकास करतो या योग मार्गावरून चालत असताना व्यापकदृष्टी सर्वसमावेशक विचार सृष्टीशी तदाकारता सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती अशा कल्याणकारक आध्यात्मिक अंगांचाही विकास होऊ लागतो आपण आतून बाहेरून बदलू लागतो आपलं व्यक्तिमत्व पालटतं आणि त्यासाठी कारणीभूत ठरतात ती योगशास्त्राची अष्टांग यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी सहसा अशी धारणा असते की अशी शास्त्र सांसारिक मनुष्यासाठी नसतात त्यामुळे आपल्यामध्ये विरक्ती निर्माण होऊ शकते आणि या धारणेमुळेच या शास्त्रातील आसनाच्या व्यतिरिक्त अंगांचा अभ्यास आणि स्वीकार करायला व्यक्ती उत्सुक नसतात पण खरं पाहता यामधील प्रत्येक अंग आपल्याला व्यवहारामध्ये उपयुक्त मार्गदर्शक ठरतं या अंगाचा अवलंब आपलं जीवन सुंदर शिस्तबद्ध नेटकं प्रगत बनवू शकतं योगशास्त्रातल्या अष्टांगांचा हेतू सांगत असताना पतंजली महामुनी सांगतात समाधी क्लेश तनुकरणार्थम अर्थात या आठ अंगांचा हेतू असा समाधीची साधना आणि दुःखमुक्ती किंवा दुःख कमी करणं आणि खरोखरच योगशास्त्राचा अभ्यास आपल्याला शरीरमनाच्या दुःखमुक्तीकडून आनंदी संतुलित अवस्थेकडे घेऊन जातो ही आठही अंग आपण जरूर अभ्यासावीत आनंदाची अनुभूती घ्यावी आणि आपलं जीवन समृद्ध बनवावं